सांगलीच्या शामराव नगर परिसरात 50 फूट रोडवरील ओपन गटरमध्ये एक गाय सुमारे तासभर गटारीमध्ये अडकली होती. सांगलीच्या शामराव नगर परिसरात 50 फुटी रोडवरील ओपन गटारामध्ये एक गाय सुमारे तासभर गटारीत अडकली होती. येथील रहिवासी लक्ष्मण हजारे यांची गाय चरावयास गेली होती, मात्र अचानक ती गटरीत पाय घसरून पडली आणि अडकून बसली. सुमारे तासभर तिची बाहेर पडण्याची धडपड सुरू होती, मात्र तिला यश येत नव्हते. ही बाब परिसरातील नागरिकांना तसंच नगरसेवकांना समजली. तातडीनं त्यांनी पुढे येत JCB मागून घेतला आणि गायीची सुखरूप सुटका केली आहे. यावेळी रजाकबाई नाईक, सूरज चोपडे, नितीन कांबळे, पिंटू शेळके, नईम गवड हजारे आणि गायीचे मालक लक्ष्मण हजारे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. नगरसेवक आणि कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळं एका गायीची मोठ्या अडचणीतून सुटका झाली, त्यामुळं परिसरातील नागरिकांनी त्यांच्या कार्याचं कौतुक केलं. इथं एका गरीबाची गाई इथं अडकली, गटरीत पडली गाई. गटरीत गाई पडल्यावर आम्ही इथे बघितला, लोकांचा फोन आला, सुरू चपडे आम्ही इथं मिळून गेलं की काढण्याचा प्रयत्न केला लोकांनी, पण काही निघालं नाही. तिथे आमच्या मित्राचा एक JCB जवळ होता, त्याला बोलवून आम्ही JCB त्याला बाहेर काढून तिचा जीव वाचवला. त्यामुळे या लोकांचं चांगलं काम केलं असं लोकांची तर प्रतिक्रिया आमच्या फोन वगैरे येऊन आम्हाला सांगायला की चांगलं काम केलं तुम्ही. माझी गाई चरायला आली होती अचानकसह, आणि एक साहेब आहेत, साहेबांनी नगरसेवकांनी की आमचं सगळं व्यवस्थित केले, गाई काढली, माणसाला काही निघत नव्हते आणि त्यांनी जेशी बोलून काढली. चरता चरता गेली गाई, तरी मी आता पाऊन तास चालती गेली.